सध्याची शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती खूप हालाकीची आहे। कोरोनामुळे प्रत्येक जीवनावश्यक वस्तूचे दर वाढलेले आहेत। आता केंद्र सरकारने खतांची दराची वाढ केली आहे, याचा निषेध म्हणून निवेदन देण्यात आले आहे। श्री जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या आदेशानुसार व संग्राम भैया गावंडे जिल्हा अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या मार्गदर्शनात कैलास गोंडसर तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर केले आहे। यावेळी कैलास गेंडसर, विधानसभा अध्यक्ष नानासाहेब हिंगणकर, शहर अध्यक्ष नवनीत लाखोटिया आदी उपस्थित होते।